आणि एक मोठी बॅनरबाजी पुण्यामध्ये पाहायला मिळतीये. भावी मुख्यमंत्री असा जयंत पाटील यांच्या फलकावरती उल्लेख करण्यात आलेला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना भावी मुख्यमंत्री अशा स्वरूपाचा फलक जो आहे तो सध्या लागलेला पुण्यात पाहायला मिळतोय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं. प्रदीप, यापूर्वी सुद्धा अशा स्वरूपाचे आपण फलक पाहिले होते, मात्र पुण्यात हा चांगलाच दणदणीत फलक झळकलाय. प्रज्ञा, अगदी बरोबर आहे. खरंतर एखाद्या नेत्याला कार्यकर्ता शुभेच्छा देताना आपापल्या परीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या आहे तो देत असतो, मात्र आपण पाहतोय की सातारा रस्त्यावरती जयंत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर जे आहे ते झळकलेले आहेत आणि या बॅनरवरती महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. जयंत पाटलांचा फोटो आपल्याला यावरती पाहायला मिळतोय, शरद पवारांचा फोटो आहे आणि सुप्रिया सुळेंचा, शरदचंद्र पवार पार्टीचे धनकवडीचे जे नेते आहेत विकास चव्हाण यांच्याकडून हा बॅनर जो आहे तो या ठिकाणी झळकवण्यात आलेला आहे. आणि आपण पाहतोय की बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री. आतापर्यंत आपण पाहतोय की राज्यामध्ये अजित पवार असतील किंवा इतर नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर जे आहे ते झळकलेले होते, मात्र आता जयंत पाटील यांचे सुद्धा बॅनर जे आहे ते पुण्यामध्ये झळकलेले पाहायला मिळत आहेत. राज्यामध्ये ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून खरं तर वाढदिवसाच्या निमित्तानं नेत्यांना शुभेच्छा ज्या आहेत त्या दिल्या जातात, मात्र आपण पाहतोय की जयंत पाटलांच्या बॅनरवरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. शरदचंद्र पवार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.